Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science. नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तुमचा 5th स्टँडर्डचा नंबर वर्खा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि याचा बघत आहोत आपला प्रॉब्लेम सेट 5. आता पुढच्या नंबरचा काढणं खूप सिंपल आहे. पुढचा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे काय 70,000. छोटा दिलेला आहे नंबर 70,815 हा नंबर दिलेला आहे. सिंपल. परत युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड 10,000 वर किती झिरो रे 1 2 3 4. सो इथे आपण काय करूया 1 2 3 4 झिरो देऊया. सो 70,000 झाली. झिरोची व्हॅल्यू झिरोच असते. आता तुम्ही म्हणाल टीचर या झिरो नंतर आपण 3 0 देऊया. चालणार आहे. हा झिरो लिहून घेतल्याच्या नंतर आपण 3 0 दिलं. आपण 3 द्या नाही तर 10 0 द्या. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे शेवटी झिरोच असणार आहे. त्यानंतर 8 कोणत्या प्लेसला आहे तुमचा 8 तुमचा 100 प्लेसला आहे म्हणून 100 वरती आपण 2 0 देऊया. 1 कोणत्या प्लेसला आहे रे 1 तुमचा 10 प्लेसला आहे म्हणून त्याच्यावर 1 0 आणि 5 तुमचा युनिट प्लेसला म्हणून 5 ॲज इट इज. येतंय लक्षात सगळ्यांच्या. खूप सोपं आहे एक्सपांडेड फॉर्म. मी ऑलरेडी याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला अगोदरती बनवलेला आहे एक्सपांडेड फॉर्म. याच्यामध्ये मी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया आपलं थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे रे तुम्हाला. थर्ड एक्झाम्पलमध्ये दिलं आहे 8,35,999. सेम त्याच मेथडने आपण लिहिणार आहोत. 8 वरती किती झिरो द्यायचे 1 2 3 4 5 0 किंवा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड 10,000 लॅक. लाखावरती किती शून्य 5 0. सो याच्यावरती किती झिरो द्यायचे तुम्हाला 5 0. सो याची व्हॅल्यू काय आली तुमची 8 लॅक. त्यानंतर या 3 वरती हा झाला लॅक म्हणजे हा झाला 10,000 म्हणजे 1 2 3 4 4 0 आपल्याला इथे द्यावे लागणार आहे. 30,000 त्याची प्लेस व्हॅल्यू झाली. 5 तुमचा 1,000 प्लेसला. 1,000 वरती किती झिरो रे 3. हा तुमचा 100 प्लेसला. 100 वरती किती झिरो रे 2. हा 9 टेन्स प्लेसला म्हणून 19 आणि हा 9 युनिट प्लेसला म्हणून त्याची व्हॅल्यू 9. सो अशा पद्धतीने आपण तुमच्या क्वेश्चन नंबर 2 मधले हे 3 एक्झाम्पल्स बघितले आहे. लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. माझ्यासोबत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील स्कॉलरशिपला नवोदयला आणि तुमच्या शाळेच्या परीक्षेमध्ये सुद्धा. ओके चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट नेक्स्ट नंबर बघूया. 4 नंबर याच्यामध्ये आपल्याला प्लेस एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे 8,88,889. शक्य ते असेच तुम्हाला रिपीट करणारे जे नंबर्स आहेत ते एक्झाम्समध्ये विचारले जात असतात. आता आपण याचा एक्सपांडेड फॉर्म कसा लिहिणार रे मग प्लेस व्हॅल्यू बघू. युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड 10,000 आणि लॅक. मग लॅक मग लॅक वर किती झिरो रे लॅक वर किती झिरो असतात 5. सो याच्यावरती आपण लिहिणार 5 0. सो अशा पद्धतीने 8 ची व्हॅल्यू झाली 8 लॅक. ह्या 8 ची किती 10,000 म्हणून याच्यावरती आपण 4 0 देणार 1 2 3 आणि 4 म्हणजे 80,000 झाली. याची किती आहे ह्या 8 ची 1,000. मग 1,000 वरती किती झिरो रे 3 0. ह्या 8 ची किती 100. 100 वरती किती झिरो 2. ह्या 8 ची किती 10s याच्यावरती 1 0 आणि ह्या 9 ची 9s. मग तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 1 2 3 4 5 याच्या समोर 5 संख्या म्हणून 5 0. याच्या पुढे 4 नंबर म्हणून 4 0. याच्या पुढे 3 नंबर म्हणून 3 0. याच्या पुढे 2 नंबर्स म्हणून 2 0. याच्या पुढे 1 नंबर म्हणून 1 0. याच्या पुढे काहीच नाही म्हणून काहीच नाही 0. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा आपण इथे बघितलेला आहे. लेट सी द लास्ट क्वेश्चन. आता लास्ट क्वेश्चन बघूया. त्याच्यामध्ये काय दिलंय 92,32,992 याची काय करायची आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. चला मग युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड 10,000 लॅक आणि 10 लॅक. 10 लॅक म्हणजे किती झिरो एवढे 3 + 2 5 + 1 6 0 द्यावे लागणार आहे या 9 वरती 1 2 3 4 5 6 0 दिले. आता याच्यावरती काय एक एक कमी करत जायचं. याच्यावरती 5 0 झाले. याच्यावरती आता याचे 6 झाले याचे 5 0 याच्यावरती किती येतील तुमचे
40 1 2 3 4 याच्यावरती किती येतील रे 30 1 2 3 याच्यावरती किती हा याच्यावरती तुमचे 20 हा याच्यावरती 10 आणि याच्यावरती काहीच नाही. सो अशा पद्धतीने आपण याची सुद्धा एक्सपांडेड फॉर्म लिहिलेला आहे. सो आय थिंक एक्सपांडेड फॉर्मचा कधी कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही आता इझिली करू शकता. मग आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी होमवर्कसाठी, याचा एक्सपांडेड फॉर्म करायचा आणि लिहायचं मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि मॅजिकल एक्झाम्पल आहे, असेच एक्झाम्पल परीक्षेमध्ये स्कॉलरशिपला विचारले जातात. कसे 66,66,666 याचा एक्सपांडेड फॉर्म लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, आता आपले प्रॉब्लेम सेट 5 मधला फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल इथे झालेला आहे. लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो क्वेश्चन नंबर 3 तुमच्या समोर आहे. काय म्हणतात ते, राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द फॉलोइंग नंबर. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू पण लिहायची आहे आणि प्लेस नेम पण लिहायचा आहे. तो युनिट टेन प्लेसला आहे, टेन्सला आहे, हंड्रेडला आहे की 10,000 आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे 35,705. आता कसं लिहायचं तुम्हाला एक मी सांगते आयडिया. छानपैकी काय करायचं, अशा पद्धतीने इथे एक बॉक्स टाकायचा आहे. इथे आपण काय करूया, हा नंबर लिहून घेऊया. इथे मी काय लिहिणार, मी नंबर्स लिहिले म्हणून याला मी नंबर असा कॉलम दिला. तुमच्या मनाने पण हे कॉलम तयार करू शकता. इथे काय लिहिणार आहे, त्यांनी प्लेसचं नेम लिहायला लावलेलं आहे. मग इथे मी लिहिते प्लेस नेम, प्लेस नेम. ओके, नंतर दुसरा काय कॉलम सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, प्लेस व्हॅल्यू. त्या प्लेसची व्हॅल्यू काय आहे ते लिहूया. ठीक आहे, अशा पद्धतीने 3 कॉलम्स करून घ्यायचे आहे. त्यांनी आपल्याला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरची प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायची आहे. मग आपण कुठून मोजतो रे, आपण इकडनं मोजत असतो. युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड म्हणजे हा हे कोणत्या प्लेस प्लेस नेम काय येणार आहे 10,000. मग इथे तुम्ही स्पेलिंग मध्ये लिहायचंय प्लेस नेम म्हणजे काय लिहायचं बाळांना, त्याचं 10,000 स्पेलिंग लिहायचंय तिथं 10,000 स्पेलिंग बऱ्याच मुलांना येत नाही, अशा पद्धतीने 1,000 स्पेलिंग लिहायचं आहे. मग प्लेस व्हॅल्यू काय येईल 10,000, 3 जर 10,000 ने मल्टीप्लाय केलं तर याची व्हॅल्यू काय येईल तुमची 30,000. ओके, या 3 वरती 1 2 3 4 4 आपण 0 देणार आहोत. त्यानंतर 5 कोणत्या प्लेसला आहे रे तुमचा 1,000, म्हणून याची प्लेस नेम काय येईल 1,000. मग ह्या 5 जर आपण 1,000 मल्टीप्लाय केलं तर याची प्लेस व्हॅल्यू काय 5,000. बघा 5, त्याच्या पुढे 3 नंबर्स म्हणून 30 आपण देणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊया 7 कडे. 7 व्हॅल्यू काय आहे 100, म्हणून इथे आपण 100 स्पेलिंग लिहिणार आहोत. 100 स्पेलिंग अशा पद्धतीने लिहिलं. मग आता 700 म्हणजे 7 वरती किती 0 द्यायचे तुमचे 20. बघा 0 कमी होत आहे, बघा इथे किती आहे 4, इथे 3, इथे 2, आता इथे 1 आणि इथं काहीच नाही राहणार आहे. येत आहे लक्षात. पुढे 0 कोणत्या प्लेसला आहे टेन्स प्लेसला आहे, म्हणून आपण 20 देऊया. हा 0 त्याच्यावरती 10. त्यानंतर पुढे आहे 5 कोणत्या प्लेसला आहे युनिट प्लेसला, म्हणून युनिट प्लेसची व्हॅल्यू काय असते तीच असते, काहीच 0 नसतात त्याच्यावरती. सो अशा पद्धतीने आपण त्याचे प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू सुद्धा इथे लिहिलेल्या आहे. येते लक्षात. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी असंच दिलेलं आहे, सेम ह्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला काय करायचंय सॉल्व्ह करायचं आहे. 7,82,899. आता आपण काय करूया, असे कॉलम करून घेऊया. असे कॉलम करून घेऊया. इथे आपण नेम लिहिणार, नंबर लिहिणार, इथे त्याच प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू ओके, किती नंबर आहे रे आपण क्रमाने लिहून घेऊया. पहिले 7 लिहायचा, मग 8, मग 2, मग परत 8, परत 9 आणि परत 9. आणि आपण याला असे बॉक्स करूया म्हणजे सिस्टमॅटिक तुमचा आन्सर, पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही जर असे सोडवलं तर मिळणार आहे. येतं आहे लक्षात तुमच्या. असं तुम्ही छानपैकी पेन्सिल आणि स्केल घ्यायची आणि असे बॉक्स करायचे एक्झाममध्ये सुद्धा. लक्षात येते तुमच्या. मग आता 7 बघा,
मग तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं, मराठीमध्ये मोजून घ्यायचं. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष. किंवा इंग्लिश मध्ये युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, टेन थाउजंड आणि लॅक असं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन काही होणार नाहीये. मग तुम्ही मला सांगा, सेवन कोणत्या प्लेसला आहे रे? सेवन लॅक प्लेसला आहे. म्हणून त्याच्या प्लेसचं नाव काय? लॅक. लॅकचं स्पेलिंग काय आहे? एल ए के एच. लाख म्हणतो मराठीमध्ये, पण लिहिताना लॅक, एल ए के एच लिहायचंय. मग लाखावरती किती झिरो तुमचे? लाखावरती तुमचे फाय झिरो, वन, टू, थ्री, फोर अँड फाय. सो आपण काय केलं? सेवन, सेवन लॅक वरती हे फाय झिरो दिलेले आहे. ठीक आहे. सो सेवनची प्लेस व्हॅल्यू सेवन लॅक आलेली आहे. त्यानंतर एट काय आहे तुमचा? टेन थाउजंड प्लेसला. त्याचं आपण प्लेस लिहूया, टेन थाउजंड. टेन थाउजंड वरती झिरो किती रे? फोर झिरो. इथे किती बघा? वन, टू, थ्री, फोर, फाय. हे फाय एक झिरो कमी करत जायचं. सो एट वरती आपण फोर झिरो देऊया. सो काय झाली? एटची व्हॅल्यू काय झाली? एटी थाउजंड. त्यानंतर जाऊया आपण टू कडे. टू कोणत्या प्लेसला आहे? टू तुमचा थाउजंड प्लेसला आहे. मग थाउजंड वरती किती झिरो असतात रे? थाउजंड वरती तुमचे थ्री झिरो. सो टू वरती किती देणार तुम्ही? वन, टू अँड थ्री झिरो. ओके. त्यानंतर जाऊया आपल्या एट कडे. एट कोणत्या प्लेसला आहे? दिसतोय तुम्हाला इथे? हंड्रेड. मग इथे काय लिहिणार तुम्ही? हंड्रेड. हंड्रेड वरती किती झिरो असतात रे? सांगा तुम्ही मला. हंड्रेड वरती असतात टू झिरो. ओके. त्यानंतर पाहूया, जाऊया नाईन कडे. नाईन कोणत्या प्लेसला आहे? टेन्स प्लेसला आहे. टेन्स वरती किती झिरो असतात? टेन्स वरती एकच झिरो असतो. म्हणून नाईनची व्हॅल्यू नाईन्टी. आणि पुढे युनिट प्लेसला आहे तुमचा नाईन. ती जो आहे युनिट प्लेसला, युनिट वरती एकही झिरो नाही. म्हणून नाईनची व्हॅल्यू नाईन. सो अशा पद्धतीने आपण ह्या संख्येची सुद्धा प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू दिलेला आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लाखावरती पाच शून्य, मग टेन थाउजंड वरती चार शून्य, थाउजंड वरती थ्री, हंड्रेड वरती टू, टेन्स वरती वन आणि युनिट वरती काहीच नाही. आणि झिरो जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे फाय झिरो आहे. मग इथे एक एक झिरो कमी करत जायचं. मग इथे फोर झिरो, मग इथे थ्री, मग इथे टू, मग इथे वन, इथे काहीच नाही. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर थ्री मधलं फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन बघितलेलं आहे. मग पुढचा क्वेश्चन थ्री आणि फोर आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जे जे प्रश्न विचारले आहे ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये उत्तर लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.